शाळा महाविद्यालयीन युवती आणि महिलांवरील अत्याचार छेडछाड आणि छळाचे प्रकार रोखण्यासाठी पुणे शहर परिमंडळ 3 उपायुक्त कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आलं आहे. तसेच महिला आणि युवतींना स्वरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचार छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरासाठी पुणे शहर परिमंडळ 3 वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यासाठी पीडित महिला आणि मुली थेट 7709264646 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकणार आहेत. तक्रारदार महिला आणि तरुणींच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली जाईल. हेल्पलाईन क्रमांकावर SMS पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तक्रारदार महिला पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. पीडित महिला आणि युवतींनी कोणत्याही दबावाला न जुमानता आणि छेडछाड आणि अत्याचाराबाबत आपल्या तक्रारी निर्भयपणे नोंदवाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. महिला आणि मुलींना स्वरक्षणासाठी पोलिसांकडून 5 जानेवारी पासून मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंपरी पोलीस ठाण्याजवळील मोकळ्या जागेत दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हेल्पलाईन वरून येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी प्राथमिक पातळीवर पोलीस ठाणे मार्फतच प्रयत्न करण्यात येणार आहे.